स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी आकांक्षा पाटील स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहुयात आजची एक महत्त्वाची बातमी। शिराळा नगरपंचायतीने जातीवाचक नावे बदलावीत याबाबत वंचित बहुजन आघाडी व पुरोगामी संघटना यांच्या वतीने शिराळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे। पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जातविरहित व विषमता नष्ट होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नुकताच एक GR काढला असून या शासनाच्या आदेशानुसार नगरपंचायतीच्या हद्दीतील गल्ल्या, रस्ते, वाड्या, वस्त्या यांना लोकशाही मूल्ये जपणारी नावे देऊन सामाजिक विषमता नष्ट व्हावी यासाठी शासनाने निर्णय केला आहे। शिराळा नगरपंचायतमार्फत विविध वसाहतीचे नावे बदलाचा प्रस्ताव आणला आहे। यात प्रामुख्याने बौद्ध वसाहत तेथे सिद्धार्थनगर, मातंग वसाहत येथे लोकशाही अण्णासाहेब साठेनगर, मुलांवाडी येथे डॉक्टर APJ अब्दुल कलाम नगर, कुंभार गल्ली येथे संत गोरोबा नगर, लोहार गल्ली येथे विश्वकर्मा पंत, चमकार टेक येथे संत रोहिदास नगर व अन्य समाज पत वस्तीची नावे बदल घेणे संदर्भात शिराळा नगरपंचायतीने प्रकटन केले असून अशी नावे बदलत असताना लोकसहभाग महत्वाचा आहे। यासाठी जनजागृती समता रॅली काढण्यात येऊन सर्वच समाज घटकांना यात समाविष्ट करून घ्यावे, तसेच पोस्ट व मतदार यादीतील बदल करून घ्यावेत अशा स्वरूपाचे निवेदन देण्यात आले आहे। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्राध्यापक सम्राट शिंदे, वसंतराव कांबळे, निखिल कांबळे, मुस्लिम समाज सचिव ॲडव्होकेट गौस मुजावर, अरुण थोरात, संदीप गवळी, युवराज सातपुते, कपिल लोहार, अभिजित सुतार, आत्तार राहिल दिवान यांच्यासह विविध समाज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी आनंदा कांबळे, तांदुळवाडी। पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जातविरहितता आणि विषमता नष्ट होण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने नुकताच एक GR काढला। ज्या ज्या ठिकाणी जातीवाचक नावे असतील, ज्या ठिकाणी गल्ल्यांना, वस्त्यांना, पथांना नावं असतील, ती नावे बदलून लोकशाही मूल्ये जपणारी नावे देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने GR केला। त्याचा आता आधार घेऊन शिराळा नगरपंचायतीने या संदर्भात सूचना हरकती मागवल्या आणि शिराळामध्ये ज्या ज्या ठिकाणी रस्ते आणि पथांना जातीवाचक नावं असतील ती बदलण्याची आणि बदललेली लोकशाही मूल्याची नावे प्रस्तावित केलेली आहे। ही नावे बदलून आपण या महाराष्ट्राला निधर्मी आहोत आणि एका चांगल्या विचाराने, एकत्रित भाईचाराने राहत आहोत हे दाखवायचं आहे। छत्रपती शिवरायांच्यापासून किंवा वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्वरांपासून सर्व समाजातील सर्व जाती धर्मातील वारकऱ्यांनी एकत्रित येऊन वारकरी संप्रदाय निर्माण केला। छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजांनी 18 पगड जातीतील लोकांना घेऊन एक जिन्सी स्वराज्य निर्माण केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराचे पायिक होऊन या असणाऱ्या ठरावाला पाठिंबा देऊन जास्तीत जास्त संख्येने चांगले ठराव पास करून घेऊया आणि कुठलाही जातीय तेढ निर्माण होणार नाही हे डोक्यात घेऊन एक मानवतेच्या दृष्टिकोनातून मानवतेची पताका घेऊन पुढे जाऊया, एवढेच या निमित्तानं बोलतो।